अपघात प्रकरणासंदर्भातील अग्रवाल दाम्पत्याला 5 जून पर्यंत आता पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. पुणे पोलीस अपघात प्रकरणासंदर्भात ही महत्वाची अपडेट. विशाल आणि शिवानी अग्रवालला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. कुटुंबियांचा पाय आणखी खोलात असल्याचं आपण पाहतोय. तर पुणे पोलीस अपघात प्रकरणासंदर्भातील अपडेट आपण या क्षणाला पाहतोय, ती म्हणजे विशाल आणि शिवानी अग्रवालला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. अग्रवाल दाम्पत्याला 5 जून पर्यंत ही पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्यामुळं हा संपूर्ण प्रकरण या दोघांना भोवण्याची शक्यता आहे. विशाल आणि शिवानी अग्रवाल पोलीस कोठडीमध्ये आहेत. अग्रवाल कुटुंबियांचा पाय आणखी खोलात असल्याचं आपण पाहतोय. आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया. पुण्याहून अजिंक्य धायगुडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. अजिंक्य, आता दोघांनाही पोलीस कोठडी वाढवण्यात आलेली आहे, या सगळ्या संदर्भात काय सविस्तर तपशील या क्षणाला कळत आहेत? नक्कीच, कल्याणी नगर पोलीसच्या अपघातात जे ब्लड सॅम्पल बदललेलं गेलं होतं त्या आरोपात विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल हे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ताब्यात होते. आज त्यांना पुणे सत्र न्यायालयात, सुट्टीच्या न्यायालयात आज हजर केलं. जोरदार, दोन्हीकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. बचाव पक्षाकडून देखील युक्तिवाद करण्यात आला आणि सरकारी पक्षाकडून देखील युक्तिवाद करण्यात आला. परंतु जे पुणे पोलिसांनी जी बाजू मांडलेली आहे की जरी शिवानी अग्रवाल यांनी रक्तामध्ये फेरफार केलं, स्वतःचं रक्त दिलं हे मान्य केलं असलं तरी ते सिद्ध करण्यासाठी त्यांच्या त्या दिलेल्या रक्ताची आणि शिवानी अग्रवाल यांच्या रक्ताची डीएनए टेस्ट करून त्याचा रिपोर्ट न्यायालयाला द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर या विशाल अग्रवालच्या घराची पुन्हा एकदा पुणे पोलिसांना झाडाझडती घ्यायची आहे. हे जे ब्लड सॅम्पल बदलाचा जो प्रकार आहे त्यामध्ये विशाल अग्रवालने मोठ्या प्रमाणात डॉक्टर तावरेशी आर्थिक व्यवहार केला असल्याचा देखील पुणे पोलिसांना संशय आहे. आणि या सगळ्याचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांना या दोघांचा ताबा हवा होता खरं तर. आणि पुणे पोलिसांकडून 7 दिवसाची पोलीस कोठडी मागणी करण्यात आली होती, परंतु न्यायालयाने आता 5 जून पर्यंत जे आहे ते पुणे पोलिसांना ताबा दिलेला आहे. म्हणजेच पोलीस कोठडी जी आहे ती या दोघांची दिलेली आहे. आता पुणे पोलिसांना उरलेल्या 4 दिवसात या सगळ्या गोष्टींचा तपास करायचा आहे आणि पुणे पोलीस हा तपास जो आहे तो वेगाने करत आहे. अगदी धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ. तर अग्रवाल दाम्पत्याला 5 जून पर्यंत ही पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि यामुळे हे संपूर्ण प्रकरण नवीन नवीन वळण घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान ह्या चौकशी अंती नेमकं अजून काय खुलासे समोर येणार आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे.